आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग सर, रेरा का असं पाडलायस? ट्रेनिंगला जायचंय ना, छान आनंदात राहा. समजा घेतलंच ना आठवणी ना? घेतलंय समजा. या समजांसमोर दाखवू शकत नाही, पण महादेव मामांच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली मला. आले बघ हे पण. चला रेडी, सगळं घेतलंयस ना? मेन म्हणजे तुझं ओळखपत्र, ते घेतलंयस का? वय चार वेळा चेक केलं. संध्याकाळपर्यंत आपल्याला ट्रेनिंग सेंटरला वेळेवर पोहोचायचंय. ओके, सिद्धू येणार होता, अजून आला नाही. अहो येईल की, आणि तसं बी आपण लवकरच निघालोय ना, आरामात पोहोचू. सुंदरी, काय हो मावशी, काय झालं? सुंदरी, अग पिकू कुठं दिसत नाही आहे का? काय दिसना झाली म्हणजे? अग बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत, तेव्हा काही शाळा 2 तास चालू आहेत बघ. मी नेहमी सारखी तिला आणायला गेले, पण ती कुठं दिसते नाही बघ मला. अहो मग तुम्ही तिच्या मैत्रिणी शाळेच्या शिपाला विचारलं का? अग ती शाळेला गेली होती का, पण शाळा सुटल्यावर कुठं काय झालं पुढं जाऊ. मला थोडासा उशीर झाला मग पोहोचायला. मला वाटलं ती एकटीच घरी आले असेल. अग पण नाही का, कुठं दिसत नाही बघ ती. मावशी तुम्ही नका काळजी करू, ती असेल इथंच कुठं तरी. आपल्याला घाबरवायला लपली असेल ती. हा तुम्ही नका काळजी करू, सापडेल ते. बर, आम्ही जाऊन तिला बघून येतो आजूबाजूला. हा मानते, तू सांभाळ भाऊजी. चला. काय काळजी करतो भाऊजी, काळजी होणार नाही तिला, असं घेतलंच कुठते. हा नका टेन्शन घेऊ, हा जरा गाऊ लपली असेल कुठं तरी. हा सापडत. अरे सुंदरी, तुझी बॅग कुठं आहे? नाही म्हणजे बाहेर चाललायत का कुठे तुम्ही? काय झालंय? अहो ते पिकू हरवली, तिला शोधायला चाललो आम्ही. काय, चला मी पण तुम्हाला मदत करतो शोधायला. ठीक आहे, तुम्ही चला, मी गाडी रिवर्स घेतो. देख ठेव तुम्ही तिकीट, जाऊ तुम्ही आलो. आदित्य जॉगिंगला गेला होता. नाही, कार घेऊन कशाला जॉगिंगला जाईल तो? एखाद्या गोष्टीचं प्रदर्शन कसं करावं हे आदित्य कडून शिकाव. चोरासारखं का इकडे तिकडे बघतोय तो? कमाल आहे, तसंही मनात चोर आहेच, चेहऱ्यावर दिसलं तर काय नवल. अनुला उठवते, निघायला उशीर व्हायत.
म्हणजे एक सुचवू का तू रागावणार नसेल तर? काय झालं? मी काय म्हणत होते, तुम्ही आजच्या ऐवजी उद्या जा ना प्लीज. काय झालं? हे बघ, विश्वास ठेवायचा की नाही ते तू ठरव, पण सकाळपासून माझी उजवी पापडी फडफडतीये. कम ऑन मम्मा, असं काही नसतं अग, उगाच काळजी करू नकोस तू. आणि ये बाई, किती दिवसांनी माझा नवरोबा तयार झालाय मला बाहेर घेऊन जायला. आता हे असं बोलू ना तू खो घालू नकोस. आणि एवढी सगळी तयारी केली आहे, सगळं फुकट जाईल ना. अशी कशी वाया जाईल, मी जाऊ नका असं म्हणतच नाहीये, फक्त आजच्या ऐवजी उद्या जा एवढंच. तुम्ही दोघं असता तर मी काहीच म्हणत नव्हते, पण तिसरं पण आहे ना तुमच्या बरोबर. हे बघा मामा, तुम्ही उगाच काळजी करू नका, मी आहे ना तिची काळजी घ्यायला. आणि बाळपण व्यवस्थित आहे, आता मुवमेंट करू लागलंय, लात मारतय, सगळं व्यवस्थित आहे मामा.